अब लॉकडाउन में शहर का प्रख्यात फरहान कोचिंग क्लासेस देगा ऑनलाइन सेवा। फरहान कोचिंग क्लासेस की ऑनलाइन टीचिंग में स्टूडेंट्स अपनी पढ़ाई को आगे बढ़ा सकते हैं। एक्सपीरियंस टीचर्स आपकी लाइव कोचिंग करेंगे, जिसमें आप इंडिविजुअल अटेंशन के साथ डाउट क्लियरिंग, रेगुलर असाइनमेंट और टेस्ट सीरीज घर पर रहकर ही कर सकते हैं। फिलहाल 1000 स्टूडेंट फरहान कोचिंग क्लासेस की ऑनलाइन टीचिंग का फायदा उठा रहे हैं, तो जल्दी कीजिए एडमिशन और इंक्वायरी के लिए इस नंबर पर संपर्क करें। कोरोना मरीज को अस्पताल ने दिया 13 लाख का बिल, मगर शिवसैनिक नितिन नांदगांवकर ने दिलाई अस्पताल से छुट्टी। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। कोरोना महामारी के चलते इलाज के नाम पर निजी अस्पतालों द्वारा कैसी लूट खसोट मची हुई है, किस तरीके से लोगों को इलाज के नाम पर लूटा जा रहा है, ये बात साबित करने वाला एक और मामला सामने आया है। ये मामला है विलेपार्ले पश्चिम के नानावती सुपर स्पेशलिटी अस्पताल का। यहाँ पर एक वृद्ध महिला मरीज कोरोना के चलते इलाज के लिए भर्ती की गई थी। इलाज के दौरान जब इलाज मुकम्मल हुआ और छुट्टी की बात आई, तो अस्पताल ने मरीज के घर वालों को 13 लाख का बिल थमा दिया। हालांकि मरीज के परिवारजन 5 लाख रुपए बिल की अदायगी कर चुके थे और आगे उनके पास पैसा नहीं था। फिर क्या करें, आखिरकार ये मामला पहुंचा मुंबई में। पहले स्पीड मीटर के जरिए हेराफेरी करने वाले, धोखाधड़ी करने वाले रिक्शा वालों, टैक्सी वालों और कई ऐसे धोखेबाजों को सबक सिखाने के लिए मशहूर हो चुके शिवसैनिक नितिन नांदगांवकर, इनके पास नितिन नांदगांवकर अपनी टीम के साथ अस्पताल पहुंचे। पुलिस ने उनसे बातचीत की, उन्होंने पुलिस से बातचीत की, मैनेजमेंट मौजूद नहीं था, मगर किस तरीके से नितिन नांदगांवकर ने इस वृद्ध महिला मरीज को जो है अस्पताल से मुक्त कराया और उसको साथ लेकर लौटे, उसका पूरा वीडियो हम आपको बता रहे हैं। बिल आता देणारच नाही मी, बिल आणि कपडे काढून हे काम करतो मी, माझे कपडे काढतो, हां माझी किडनी देतो आणि बिल भरतो, ते मॅनेजमेंटला ठोकेल सरळ सांगतो। जे व्हायचं आहे ते होऊ दे, मी जरी आतमध्ये गेलो तरी हा मुंबईमध्ये वसत राहायला पाहिजे, नाही तर त्या राज्यामध्ये लुटमार मी करायला देणार नाही। आणि ज्याला कोणाला काय आडवं यायचं त्याला येऊ दे, पण 13 लाख रुपये कसे द्यायचे सर्वसामान्यांनी मला तेवढं सांगणं। ऑलरेडी 5 लाख इन्शुरन्सचे घेतले, 90,000 रुपये घेतले, ट्रीटमेंट देतात देव आहेत, मग लुटमार किती करायची? आणि मी काय म्हटलं होतं की तुम्ही रोज आहे ना सर, आज एवढं बिल झालं, तुम्ही लमसम नका देऊ सर, तुम्ही आज पीपी किटचा खर्च 5,000 लावला, किती लागले, किती डॉक्टरांनी वापरले, किती नर्सने वापरले, यांचा पेशंटचा अधिकार आहे सर जाणण्याचा। आता एक ह्या एक फॅमिली बरं, यांचा जो इन्शुरन्स असेल तो 5 लाखाचा असेल सर, उद्या जर अजून 3 जणांना जर कोरोना झाला किंवा होऊ नये, त्यांनी ते पैसे इन्शुरन्समध्ये संपले सर। एका माणसाला जर कोरोना झाला तर 20 लाख बिल होत असेल, तर 5 जणांना महिने काय करायचं काय, म्हणजे नंतर भीक मागायची करायचं कसं सर? याच्यावर कंट्रोल पाहिजे आणि सरकार जे करायची करतील, कारवाई करतील, दंडात्मक कारवाई होणार आहे। माननीय सीएम साहेबांना पत्र दिलं आहे, मी निवेदन दिलं आहे की अशा जे लुटमार करतात त्यांच्या कारवाई झाली पाहिजे। माझं कसं आहे, लॉ अँड ऑर्डरचं सर मी फक्त बोलतो, एकच गोष्ट बोला सर, तुमचा बिलचा विषय हॉस्पिटलची आहे, हो काय बाकीचं झालं आहे आपल्याला काही माहिती नाही, फक्त लॉ अँड ऑर्डरचं तर अनुषंगाने फक्त एकच सांगतो, तुम्हाला बिल दिलेलं आहे पेशंटला यांना, तुम्ही याच्यामध्ये काय लिगल ॲक्शन तुम्हाला घ्यायचं, त्यांचं असं म्हणणं आहे की पेशंटला सोडणार नसेल बिल दिल्याशिवाय तर मी घेऊन जाणार, बाबा संपला बाबा विषय, पेशंटला तर आम्ही घेऊन जातो, प्रत्येक माणसाने बिल द्यावं पण त्याला सर लिमिटेशन असले पाहिजेत। प्रत्येक मी मला मेसेज आहे सगळं की मुंबईच्या सगळ्या लोकांनी देण्याची दाना ठेवलीच पाहिजे, पेशंट जरी मृत झाला तरी देण्याची दाना ठेवली पाहिजे। अगदी ते तुमचा जो राईट आहे तो तुम्हाला नक्कीच मिळणार, फक्त माझं एवढं म्हणणं की आम्ही पोलीस बांधव आपल्याच मस्तीसाठी आलो सर, आणि मी सांगतो मी लॉ अँड ऑर्डरचा प्रोटेक्ट सर, पोलिसांना सहकार्य एवढं माझं, म्हणजे आपल्या सर्वांना एकच निवेदन राहील की आपलं जे काय आहे म्हणणं बिल दिलेलं आहे, आपण लिगल ॲक्शन त्यावर घेऊ शकता, नाही पटलं बिल तर 100% घ्या तुम्ही लिगल ॲक्शन। मी माझ्या गॅरंटीवर त्यांना घेऊन जातो, जी बिलची स्क्रुटनी आहे ती आज ना उद्या करू, आणि मी यांच्याकडनं ते जर पटली सर, मी अजूनही सांगतो मी एकाच कमिटमेंटवर राहील, सरकारने सांगितलं की एवढं बिल भरा, माझी भरायची यांना सांगायची तयारी आहे, हे बिल भरतील, कारण ह्या कोणीही फ्रीमध्ये जायची इच्छा नाही आहे सर, नाही नाही बरोबर, कोणी जाणार नाही, आणि मी मॅनेजमेंट, बस मॅनेजमेंट सध्या नाही आहे, फक्त
ते यांना डिग्निफाय माझ्या जबाबदारीवर मी यांना लिहून द्यायला सांगेल की जर सरकारने सांगितलं एवढं बिल भरा तर मी माझी भरायला तयार आहे सर. आणि कायद्याचं उल्लंघन नाही करणार. मला जर त्याला ठोकायचं असेल ना तर बाहेर पण त्याची गाडी पकडून मी ठोकेल. या पद्धतीने या ठिकाणी हॉस्पिटलला चालू आहे सर. काय माहिती का सर, आज ना पोलीस बांधव पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर गेलं ना त्यांना ती ट्रीटमेंट मिळाली पाहिजे हे माझे. आणि सर मी काय म्हणतो, आज 50 वर्षामध्ये आज करोना आता महामारी आली, इतक्या वर्षामध्ये करोना नव्हता ना सर. त्यावेळी या लोकांनी सगळ्यांना घेतलंय ना सर, पैसे कमवलेत ना सगळ्यांनी. मग आज जर देशावर संकट आलंय, महाराष्ट्रावर संकट आलंय, तर सगळ्यांनी माणुसकी ठेवली पाहिजे आणि विचार केला पाहिजे. नाही सर चल, कारण आज जर तुम्ही माणुसकी दाखवली तर आम्ही उद्या यांना डोक्यात घेऊ ना सर. पण लुटणार नाही, त्याबद्दल मला कधी आक्षेप नाही. कायदा आहे, सुव्यवस्था आहे, तुम्ही पालन करणार. मला कारवाईची पण भीती नाही. मी मला वाटलं तर मी ठोकणार का, त्यांनी जर सांगितलं ना तर मी कळणार. थँक्यू सर, धन्यवाद. त्याला पेशंटला पाठवा, पेशंट कसं मला ते आईला बघू द्या. मी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत त्याच्या आईला सोडत नाही. आणि लिहून तेच द्यायचं, सरकारने जे नमूद केलेलं आहे जो विरोध ते आमची द्यायची तयारी आहे. दॅट्स इट. रत्नाजी राजपूत इन्स्टिट्यूट यशच्या करोना योद्ध्या आहेत, ज्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांच्याकडनं स्वागत करतो. मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक माहिती देतो की जर कुठेही मुंबईतल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर एखादी व्यक्ती मृत झाली, त्यांचं पार्थिव म्हणजे त्यांची डेड बॉडी जर कोणी दिली नाही पैशाच्या अभावी, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तो नियम आहे की तुमची डेड बॉडी त्या पार्थिव कोणी थांबू शकत नाही. मुंबईकरांनी आणि महाराष्ट्राच्या लोकांनी जागं झालं पाहिजे. एखादा व्यक्ती मृत झाला तर कोणतंही हॉस्पिटल ती डेड बॉडी देण्यासाठी म्हणून पैशाचा तगादा लावून तुम्ही ते थांबू शकत नाही. त्याचा विरोध आहे. आणि जर असं कोणी थांबवलं पैशासाठी तर तुम्ही मला संपर्क करा. शिवसैनिक म्हणून हे रयतेचं राज्य आहे. या रयतेच्या राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्यायच मिळणार. आणि म्हणूनच मला हा उल्लेख करायचा आहे की या सगळ्यांचं खासगी हॉस्पिटलचं ऑडिट झालं पाहिजे. कोणीही बिल कशा पद्धतीने अरे वापरे लावू शकत नाहीतर ही ठोकशाही चालू राहणार. मॅनेजमेंटला जे काही करायचं ते करू दे. आणि पुन्हा एकदा सांताक्रूझ पोलीसच्या सर्व अधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी खूप सहकार्य केलं. त्यांनी त्यांचं काम आहे कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं आणि आम्हाला त्यांचा मान सन्मान आहे. तर त्या सर्व मुंबई पोलीस आणि सांताक्रूझ पोलिसांचा मी आभार व्यक्त करतो.